सगळ्यांचं मी या निमित्ताने आपले आभार मानतो आणि सरळ मूळ मुद्द्यावरच येतो, कारण का मूळ मुद्द्यावर येण्याचीच अपेक्षा माझ्याकडून आपली आहे। आता जो काही राज्यासमोर जो काही विषय किंबहुना देशासमोर जो काही विषय गाजतोय, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याला त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचेच नेते उतरतात, सामनाचे संपादक पासून अन्य नेते मंडळी, सचिन वाजे किती चांगला आहे, सचिन वाजेची कशी चूक नाही आहे, ही जेव्हा वकिली करण्यासाठी पुढे येतात तेव्हा त्याच्या मागची काही कारण आहे, नेमकं त्याचीच वकील यांना का करायला लागते, काय आहे असं ह्या सचिन वाजेकडे ज्याच्यामुळे यांना ह्या पद्धतीचं सगळं पणाला लावायसारखं वाटतं, तर त्याचे काही विषय माझ्या समोर आहेत आणि ह्या विषयावर आपल्याला सरळ कळेल की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका साधा एपीआय सचिन वाजे ह्याची वकिली नेमकं आज का करतायत, ह्याचे काही विषय आपल्या समोर मला मांडायचे आहेत। गेल्या वर्षी आयपीएलची टूर्नामेंट आपल्या इथे खेळली गेली, साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत आयपीएलची टूर्नामेंट खेळली गेली। आयपीएलच्या अगोदर, आता आयपीएल एका फार चांगल्या विचारांनी आणलं गेलं होतं, तरुणांना वेगळं व्यासपीठ करावं द्यावं, क्रिकेटसाठी त्यांना प्रोत्साहन करावं, ह्या उद्दिष्टाने साधारण आयपीएल सुरुवात करण्यात गेली। पण ह्या आयपीएलच्या नावाने जे काही विषय सुरू होते ते ह्या केसशी कसे निगडीत आहे, ह्या मुद्दामून ही माहिती आपल्या समोर मांडायची आहे। आता आयपीएल साधारण सप्टेंबर टू नोव्हेंबर पर्यंत खेळलं गेलं आणि आयपीएलच्या अगोदर जे काय अनधिकृत बॅटिंगचं जे काय रॅकेट मुंबईमध्ये चालतं, मग ते डब्बावाले असतील किंवा जे वेगवेगळे बॅटिंग अनधिकृत पद्धतीने करतात, मग काही जण हॉटेलच्या रूममध्ये बसून बॅटिंग करतात, काही कायल त्यांचे फ्लॅट असतात तिथे बसून बॅटिंग करतात, आणि हे सगळे जे बॅटिंगवाले आहेत त्यांना आयपीएलच्या अगोदर त्या काळामध्ये सचिन वाजेचे फोन जातात आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे काय करतात त्या सगळ्याची माहिती आमच्याकडे आहे, तुमचे लोकेशन, तुम्ही बसतात कुठे, सगळी माहिती आमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे। म्हणजे ते एवढा पोलीस ऑफिसरचा फोन आला म्हणजे ते घाबरणारच, आणि मग त्यांना असं सांगितलं जातं की चला हे सगळी माहिती जी माझ्याकडे आहे, तुम्हाला अगर तुमची अटक किंवा छापे तुमच्याकडे आपण मारू नये असं अगर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आम्हाला 150 कोटी द्या अशी मागणी केली गेली। तुम्ही यातर ही रक्कम पूर्ण पद्धतीने माझ्याकडे पोहोचवा, यातर मग मी अशा तुमच्यावर छापे मारणार, आणि मग पोलीस खात्यानी मुंबई पोलिसांनी कशी ही मोठी रॅकेटचा पर्दाफाश केला अशा पद्धतीचं एक चित्र आम्ही रंगवू आणि तुमची बदनामी आणि तुम्हाला अटक करू अशा पद्धतीची धमकी ह्या लोकांना दिली गेली। 150 करोडचा पूर्ण ज्या पद्धतीने एक्सटॉर्शन मागितलं गेलं किंवा त्यांच्याकडून रक्कम मागितली गेली, आता अशा पद्धतीची जेव्हा रक्कम मागितली गेली मग सगळे इकडे तिकडे पळायला लागले। आता वाजेनी ही जी काही रक्कम यांच्याकडे मागितली अशी माहिती जी आमच्याकडे आहे, मूळ मुद्दा किंवा मेन कलाकार याच्यामधला आहे की ह्या सचिन वाजेनी ही रक्कम मागितल्यानंतर त्याला अजून एक व्यक्तीचा फोन जातो की बाबा तू असे असे पैसे तू मागितलेस,
तू एवढी एवढी रक्कम मागितली आहेस, या बुकी लोकांकडून मागितली आहेस? तो बोलतो हो मागितली आहे। मग ह्या जे काही रक्कमामध्ये आमचे किती, आम्हाला तुम्ही किती देणार अशी मागणी केली गेली, असे असे अशा पद्धतीचं संभाषण केलं गेलं। आता हा नेमका माणूस कोण? विधिमंडळामध्ये मी ज्याचं नाव घेतलं, ज्याला हे सरकार एवढं मेहरबान आहे का त्याला वाई प्लस दर्जाची सिक्युरिटी दिली गेली होती, गेली आहे, तो कधी तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दिसणार? तो कधी अधिकाऱ्यांना फोन आलेले त्याचे दिसणार? कुठलंही मुंबई महानगरपालिकेचं टेंडर असेल तर त्याच्यात नाव तुम्हाला दिसणार? तर हा जो काही वरुण सरदेसाई आहे, ह्याचे आणि त्या वाजेच्या मधले जे संभाषण आहे ते महत्वाचं आहे असं मला या निमित्ताने सांगाय। त्या दीडशेमध्ये आम्हाला आमचं काही पोचवताल का, पोचवाल का? हे जे काही संभाषण या दोघांमध्ये झालेले आहेत, आमची अशी मागणी असेल की हे संभाषणाबद्दलची माहिती एनआयएने घ्यावी। ह्याला का फोन केले गेले, अशा फोन करणारा हा व्यक्ती सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे? आणि तो अगर फोन करत असेल तर कोणाच्या आशीर्वादाने हे फोन केले गेले, कोणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले? ह्याला कोणी अधिकार दिले की तू या वाजेला फोन कर आणि अशा पद्धतीचे पैसे माग? ही सगळी इन्क्वायरी या निमित्ताने झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। वाजेचे सीडीआर रिपोर्ट असतील, वाजेचे व्हॉट्सअप कॉलचे रेकॉर्ड असतील, त्याचे आणि या सरदेसाईबद्दल मध्ये झालेले जे काही संभाषण आहे ते संभाषण तपासलं पाहिजे। तुम्हाला वाजेचे तपासायचे नसतील किंवा त्याच्या काय अडचणी असतील तर वरुण सरदेसाईचे सीडीआर रिपोर्ट काढा, त्याचे व्हॉट्सअप कॉल काढा, त्याचे आणि वाजेंचे ह्या महिन्यामध्ये अशा अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉल झाले होते का, सीडीआरमध्ये संभाषण झालं होतं का, ते डायरेक्ट ओपन होईल। म्हणून या निमित्ताने चौकशीसाठी, या वाजेचं चौकशी करण्याच्या निमित्ताने, कारण का शेवटी एक साधा एटीआय जेवढा एवढा मोठी भूमिका जेव्हा घेतो, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीचा विषय करायला प्रयत्न करतो, तर त्याची मुख्य ताकद कोणाची आहे ही तपासली पाहिजे असं माझं मत आहे। तो काय स्वतःचं डोकं लावत नसणार? मग अशा पद्धतीचा व्यक्ती अगर त्याला फोन करून आपला हिस्सा मागत असेल तर तो व्यक्तीची पण, त्या व्यक्तीची पण तपास झाला पाहिजे। तो कोणाचा नातेवाईक आहे त्याचाही तपास झाली पाहिजे। म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाजेच्या मागचा मास्टर माइंड कोण, वाजेचा गॉडफादर कोण, वाजेचा मायबाप कोण हे आपल्याला कळणार नाही। आणि हे जे काय नाव आहे सरदेसाई, वरुण सरदेसाई म्हणून, ह्यांना कोणी अधिकार दिले या लोकांना फोन करण्यासाठी? ह्यांना कोणी सांगितलं? ह्यांचे सीडीआर रिपोर्ट का तपासले गेले नाहीये? ही सगळी तपास, हा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे। यासाठी एनआयएने याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण का याही मागचे धागे दोरे कळतील की बाबा नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामनाचे संपादक हे ह्या वाजेची वकिली का करत होते, ह्याचे उत्तर ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतील। हा वाजे नेमकं एवढं का महत्वाचा? जसं आमच्या उपाध्याय साहेबांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली, हा वाजे 2007 ला, या वाजेनी 2007 ला व्हीआरएस घेतलेली होती, व्हीआरएस घेतलेला व्यक्ती तुम्ही 9 जूनला त्याला रिइन्स्टेट करता का? कोविडचं कारण। आता ही जी काही रिव्ह्यू कमिटी आहे, या रिव्ह्यू कमिटीचे कोण सदस्य आहे तो, कोण चेअरमन आहे त्याचा? आणि त्यांनी या रिव्ह्यू कमिटीने रिव्ह्यू करत असताना फक्त ख्वाजा युनुसचे 4 अधिकाऱ्यांना परत घेतले का? हेच फक्त शक्तिमान काय? बाकी कोण शक्तिमान मिळाले नाही तुम्हाला? ह्या 4 लोकांच्या माध्यमातून तुम्हाला कोविड थांबवायचं होतं। मग आत्ताचे चीफ सेक्रेटरी, ते त्यावेळी होम डिपार्टमेंटमध्ये सेक्रेटरी होते कुंटेजी, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की ह्याला का नेमकं तुम्ही व्हीआरएस घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही 2007 ला वरत आणता?
आणि हा काय एवढं काय ह्याला कोविड का कोण डब्ल्यूएचओचा सदस्य आहे का वाजे काय त्याला सगळंच कोविड कसं थांबवायचं त्याला माहिती आहे आणि चारच लोकांचं होतं अजून किती लोकांचं तुम्ही त्या रिव्ह्यू कमिटीने जसं ह्यांचा ह्यांना परत ड्युटीवर घेतलं ह्यांचे चार अजून किती लोकांनी लोकांचं घेतलं ह्याचं उत्तर त्यांनी आपल्याला द्यावं म्हणून आमचा मूळ मुद्दा एवढा आहे आमचा मूळ मुद्दा एवढा आहे की ही जी काही स्पेशल ट्रीटमेंट ही वाजेला नेमकं का भेटत होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पासून अन्य लोक वाजेला ज्या पद्धतीने प्रोटेक्ट करायत होते तर त्याच्या मागे वरुण देसाई आणि ह्या सगळ्या गोष्टीचं लिंक तर नाही आहे ना ह्यांचे काही संबंध वेगळे नाही आहेत ना ज्यांचे हे नातेवाईक आहेत त्यांच्या त्यांचा आणि अगर ह्या वाजेचा अगर एवढा अगर संरक्षण असेल तर त्याचा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे म्हणून ही माहिती बाहेर यावी एनआयएकडे ही माहिती एनआयएनी याबद्दलची चौकशी करावी ह्यांचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट तपासावे हे वरुण देसाईंचे सीडीआर रिपोर्ट असतील त्यांचे व्हॉट्सअप कॉल असतील वाजेंचं आणि त्यांच्यामध्ये असलेलं आपसात असलेलं कनेक्शन असेल या सगळ्याचा तपास व्हावा असं आम्ही आमच्याकडून मागणी करतो ते संपवण्या अगोदर अजून एक माहिती मुद्दाहून जाता मग उसके बाद फिर मी हिंदी में बात करता हूं आता ही जशी या वरुण सरदेसाईंचा जो विषय आहे तसंच वाजेन बरोबर एकाच टेलिग्रामचे चॅट आहेत शिवसेनाच्या नेत्याचे उपनगराचा तो नेता आहे ते नेमकं वाजे बरोबर असलेले टेलिग्रामचे चॅट कोणाचे कारण का त्या घटनेच्या अगोदर त्याचे काही चॅट आहेत तो ज्या दिवशी अटक झाला त्यांना ज्या दिवशी त्या दिवशी अटक केली गेली तो सकाळी 11 वाजता नेमकं कुठल्या शिवसेना नेत्याला भेटलेला कुठल्या शिवसेना नेत्याबरोबर जो उपनगरातला त्यांचा नेता आहे त्याच्यावर त्याचे टेलिग्राम चॅट आहेत हेही तपासलं पाहिजे आता हिंदीमध्ये बोलतो की सचिन वाजे का ये जो केस है सचिन वाजे का गॉडफादर कोण सचिन वाजे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री सीएम इतनी वकीली क्यों कर रहे हैं इस तरीके का जो सवाल सब जगह पूछा जा रहा है उसके बारे में मेरे पास जो मालूमात है जो मुझे ऐसी लगते मुझे ऐसा लगता है कि एनआईए ने इसका इन्वेस्टिगेशन करना चाहिए आईपीएल के जो मैचेस हमारे पिछले साल सितंबर से नवंबर तक खेले गए आईपीएल का बहुत अच्छा इंटेंशन होता है कि उसमें युवाओं को क्रिकेट में प्लेटफॉर्म मिलना चाहिए इसलिए आईपीएल की शुरुआत की गई मगर उस आईपीएल का गैर अलग तरीके से फायदा लेने की कोशिश मतलब आईपीएल के 2-3 महीने पहले जो मुंबई में जो अलग अलग जगहों पर इलीगल बेटिंग शुरू होती है जिसको आप बेटिंग कहे डब्बा कहे कुछ भी कहे वो इलीगल बेटिंग में जो कोई बेटिंग करने वाले बुकीज है वो बुकीज को ये सचिन वाजे का फोन जाता है उनके साइज के हिसाब से उनकी जो कैपेसिटी के हिसाब से उनको बोला जाता है कि बाबा आप इस तरीके का बेटिंग कर रहे हो ये है आपका लोकेशन है मुंबई पुलिस को इसकी मालूमात है चला आपके कैपेसिटी के हिसाब से इतना इतना हमको देना चाहिए ऐसा बोल के टोटल 150-150 करोड़ की मांगनी उनके उनसे उनको बोला गया कि इतना इतना आपको पहुंचाना चाहिए इस तरीके के फोन सचिन वाजे के तरफ से उनके पास गए और जब भी वो बुकी ने उस तरीके का सब उनसे बातें हो रही थी तभी सचिन वाजे को एक जो ये कोई वरुण सरदेसाई है इनके फोन जाते और इनको कहा जाता है सचिन वाजे को आपने जो कोई फिगर उन बुकी को कही है जो कुछ भी बातें उन बुकी को कही है वो उसकी मालूमात हमारे पास है चलो आप उसमें से हमारा हिस्सा कितना इस तरीके का कन्वर्जेशन सचिन वाजे और वरुण सरदेसाई के बीच में है
ऐसी मालूमात हमारे पास है। इसलिए मेरी एनआईए के पास ये मांगनी है कि इनका जो सीरिया रिपोर्ट है, क्योंकि सचिन वाजे के पीछे इतनी कौन सी बड़ी ताकत है, क्यों उसको बचाया जा रहा है, ऐसी क्या इंफॉर्मेशन है जिसके वजह से महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लेकर सब की सब शिवसेना के नेते उनको बचा रहे, वो बाहर आना चाहिए। इसके लिए ये लिंक को इन्वेस्टिगेशन करना मेरे हिसाब से बहुत जरूरी है, क्योंकि जिस तरीके से वरुण सरदेसाई और इनके बीच में फोन कॉल हुए है, अभी ये वरुण सरदेसाई किसके रिलेटिव है, इनको महाराष्ट्र के सरकार ने इनका कोई भी किसी भी तरीके का थ्रेट नहीं होने के बावजूद इनको वाई प्लस की सिक्योरिटी दी है। ये कहां बैठते हैं सीएमओ में और अन्य ब्यूरोक्रेट्स को, अधिकारियों को इनका फोन क्यों जाता है, ये सब तरीके का जो इनका जो बैकग्राउंड है, उस बैकग्राउंड को नजर रखते हुए इनका और जो सचिन वाजे के बीच में जो कन्वर्जेंस हुए हैं, जो बातें हुई है, उसका सारा का सारा सीडीआर रिपोर्ट, व्हाट्सएप का रिपोर्ट रिकॉर्ड, ये एनआईए ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए, ऐसे हमारी मांगनी है, हमारी मांग है। क्योंकि इससे ही मालूम पड़ेगा कि एक सादा एपीआई जब इतनी बड़ी हिम्मत करता है कि मुकेश अंबानी जी के घर के बाहर अगर वो इस तरीके की हरकत करता है, तो उसका गॉडफादर कौन, उसका मास्टरमाइंड कौन, इस तह तक अगर अपने को जाना है तो ये लिंक का इन्वेस्टिगेशन होना ये मेरे हिसाब से बहुत इंपॉर्टेंट है, जरूरी है। सचिन वाजे ये 2007 में ही इन्होंने वीआरएस ले चुके थे, 2007 को वीआरएस ले चुके थे, तो भी इनको 9 जून 2020 को इनके पास ड्यूटी में वापस लाया गया और कहा गया कि कोरोना के वजह से हम इनको वापस रीइंस्टेट कर रहे। तो मेरे कुछ सवाल ऐसे हैं कि ये जो रिव्यू कमेटी जो बैठती है, ये रिव्यू कमेटी के पास किसका एप्लीकेशन आया था, वाजे को, सचिन वाजे को वापस ले इस तरीके का एप्लीकेशन होम मिनिस्टर के पास आया था या चीफ मिनिस्टर के पास आया था, इसका सवाल, इसका जवाब हमें चाहिए। अभी के चीफ सेक्रेटरी कुंटे जी तभी के होम डिपार्टमेंट में थे, तो उनको उनका मालूमात है कि इनका एप्लीकेशन किसके पास आया था। रिव्यू कमेटी के पास जब वाजे का एप्लीकेशन आया तभी और कितने लोगों का एप्लीकेशन आया कि यही इसको ही स्पेशल ट्रीटमेंट दी गई। हमारे इंफॉर्मेशन के हिसाब से खाजा यूनुस के जो चार, उसमें जो चार ऑफिसर थे उन्हीं को वापस रीइंस्टेट करना किया गया, उसमें ये सचिन वाजे है। तो ये रिव्यू कमेटी ने क्या देख के, क्योंकि क्या ये चार ही जन को लेना है, बाकी किसको लेना नहीं, ये चार ही जन शक्तिमान है जो ये कोविड को दूर कर सकते हैं, बाकी किसमें कैपेसिटी नहीं है, ऐसा महाराष्ट्र सरकार को कहना है क्या, ऐसा महाराष्ट्र या ऐसा इस रिव्यू कमेटी का कहना था क्या? तो उसका जवाब रिव्यू कमेटी ने देना चाहिए, ये इंफॉर्मेशन बाहर आनी चाहिए। उसके साथ ये वाजे के बीच में और एक शिवसेना नेता के बीच में जो उपनगर में जो रहते हैं उनके बीच में टेलीग्राम के चैट है, 3-4 टेलीग्राम के चैट है, वो चैट का भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। वाजे जिस तारीख को अरेस्ट हुआ उधर उस सुबह 11 बजे वो कौन से शिवसेना लीडर को मिला था, उसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। तो इस तरीके से हम लोग को इस ऐसा समझ में आएगा कि वाजे के पीछे कौन सी ताकत थी, कौन ताकत उसको इस्तेमाल कर रहा था, कौन उसको ताकत दे रहा था। क्योंकि हमारे सीएम को तो लगता है कि वो बिन लादेन नहीं है, मगर 2 दिन के बाद वो टेररिस्ट एक्ट में उसका अरेस्ट हुआ, मगर बिन लादेन के ट्रैक में तो है ना। और ये टेररिस्ट एक्ट में अरेस्ट होने वाला व्यक्ति को अगर महाराष्ट्र के मुख्यमंत्री प्रोटेक्ट कर रहे हैं तो ये उसका कारण, असली कारण तो ये वरुण सरदेसाई तो नहीं है, ऐसा सवाल मुझे महाराष्ट्र सरकार को पूछना है। इसलिए मेरा कहना है कि एनआईए ने इस तरीके के लिंक को इन्वेस्टिगेशन करना चाहिए, जैसे हमको असलियत मालूम पड़ने को मदद हो। धन्यवाद। आपने कहा 150 करोड़ रुपए के आसपास भूमियों से लिया गया था, नहीं डिमांड किया गया, डिमांड किया गया था,
अभी सितंबर में आईपीएल शुरुआत होती है, सितंबर टू नवंबर आईपीएल खेला गया, फिनाले नवंबर में था, तो उसके पहले 2-3 महीने पहले की वो बात है, तो अगस्त होगा, जून होगा, जुलाई, उस बीच के जो सीडीआर रिपोर्ट है वो एनआईए ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए। ये व्हाट्सएप कॉल पे बात हुई थी सचिन वाजे की बुकी से या फिर रेगुलर कॉल पे बात? व्हाट्सएप अभी वो बुकी को भी पूछना चाहिए ना, अभी मेरे साथ बुकी रहता तो आपको बता देता। टेलीग्राम चैट की दीजिए जी, आप टेलीग्राम चैट की बात कर रहे हैं, इसी कुछ और डिटेल बता पाए तो, ये सहयोग में रहने वाले शिवसेना के जो नेता है, ये नेता का नाम अगर आप शेयर करना चाहिए। वो अभी नेता का नाम से अपना एनआईए के पास है, मैं आज आपको सिर्फ ट्रेलर दे रहा हूँ, नाम के साथ 2 दिन के बाद आ जाएगा। चैट में क्या अगर आप कुछ कंटेंट शेयर कर पाए तो, यही सब ये केस के बारे में इंफॉर्मेशन थी ये मेरे को मालूम, ये जो मुकेश भाई के घर के बाहर जो इंसिडेंट हुआ उस केस के बारे में वो चैट हुई है और वो सारा रिकॉर्ड अभी एनआईए के साथ है, मगर लिंक ऐसा है कि सिर्फ शिवसेना के लीडर ही क्यों उसको बचाने की कोशिश कर रहे, उसके ही मुख्य शिवसेना के पक्ष प्रमुख ही क्यों आगे बोल रहे हैं कि इसको बचाओ, ये लादेन नहीं है। शिवसेना के लीडर टेलीग्राम चैट क्यों कर रहे हैं? शिवसेना के लीडर अरेस्ट के पहले उसको क्यों मिल रहे? शिवसेना को इतना क्यों इंटरेस्ट है उसके बीच में? इसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना। ये वरुण सर देसाई किसका रिलेटिव है? इसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना। कळलं म्हणून तर त्यांनी वजेंना फोन केला ना, त्यांना ती माहिती आली की बाबा असे असे फोन कॉल जात आहेत आणि असं असं मागितलं जात आहे, म्हणून ते सचिन वाजेला फोन केला आणि सांगितलं की बाबा आमचं काय, आमचे बुके कधी पोहोचणार? तर ही माहिती त्यांच्याकडे असल्याशिवाय त्यांनी तो फोन का केला? म्हणून तो बोलतो ना त्यांचे सीडीआर तपासा, त्या टायमाला त्या दोघांमध्ये संभाषण झालं होतं का ते डायरेक्ट कळेल ना सीडीआर रिपोर्ट मधून। सरळ स्पष्ट आहे ना, अगर जे कोणाचे नातेवाईक जे आहेत हा ते अगर ह्या अशा पद्धतीच्या एका टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये असलेल्या माणसाशी संभाषण करतायत, त्यांची लिंक आहे, तर म्हणजे सचिन वाजेला का वाचवलं जातं हे डायरेक्ट लिंक नाही दिसत का? हे सरळ स्पष्ट आहे, त्यांना वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी का दिली गेली? अन्य प्रमुख आमच्या नेत्या मंडळांची सिक्युरिटी तुम्ही कमी करता, पण वरुण सरदाराचा असायला फाय प्लस द्यायची असा का हो? काय एवढा स्पेशल आहे तो? तपास झाला पाहिजे ना। माझ्या जी माहिती आली ते म्हणून तर मी तुमच्या माध्यमातून एनआयला पोहोचवतोय, जी माहिती माझ्याकडे आज आली आहे ना ती माहिती मी पोहोचवतोय, त्या हिशोबाने मी पब्लिक डोमेन मध्ये आणतोय। आता ह्याच्यात म्हणून तुमच्या जसं सांगतो की ह्यानी एनआयनी तपास करावा का काय सीडीआर मध्ये आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, व्हॉट्सअप कॉल पण माहिती पडतील, सीडीआर पण माहिती पडतील, सगळी माहिती बाहेर येईल, म्हणून तपास करावा अशी आमची मागणी आहे। लिहू ना पत्रही लिहिणार, माहितीही त्यांना मागायला सांगणार, कारण का एक लक्षात घ्या की ही माहिती बाहेर येणं का गरजेचं आहे, कारण का एक साधा एपीआयच्या लेवलचा माणूस एवढा अगर मोठा धाडस आठवलीची अगर करत असेल तर त्याचा मागचा आशीर्वाद कोणाचा, हे ह्या प्रकरणातून पण काही गोष्टी स्पष्ट होत आहेत, कारण हे अगर एवढं साधं लिंक अगर एवढं एस्टॅब्लिश होत आहे म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आपण ओपन आहोत ना। आणि तुमचा दुसरा पहिला जो मुद्दा असा आहे की बाबा जे आकडे किंवा जे बुकेंबद्दल आमच्या फडणवीस साहेबांनी जो उल्लेख केला, आता ह्या सरकारमध्ये तो एकच व्यवहार होत नसतील, ह्यांचे काय प्रकार आहेत,
हे किती मोठे कलाकार आहेत ना, हे फार मोठे. मी माझ्याही विधिमंडळात भाषणात सांगितलं की या सरकारच्या सर्वात जवळचे दोन आकडे आहेत 5 आणि 8. 5 आणि 8च्या शिवाय हे पुढे हलतच नाहीत. तर मग हे त्याच्यातले काहीतरी प्रताप असतील. और सीएम एक आरोपी को क्यों डिपेंड कर रहे थे, इसका आज के मेरे स्टेटमेंट से आपको नहीं समझ में आ रहा है क्या? शायद फिर आप इनको पूछना चाहिए कि वरुण सरदेसाई किसका रिलेटिव है. ओपन एंड शट केस है ये. वो अभी हमारे वरिष्ठ लोग नेता है, हमारे देवेंद्र जी है, चंद्रकांत दादा जी. अभी इसको हम लोग को डीप तक जाना है तो उसके लिए न्याय मिलने के लिए राज्यपाल महोदय होंगे या जिसके पास भी जाना, हम सब जगह जाएंगे. रंजित आप एक समझ के लीजिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री को आमिर खान के साथ फ्राइडे रात को खाना खाने का वक्त है, मगर पवार साहब को मिलने का वक्त नहीं है. हमारे पास ऐसी मालूमात है कि बुधवार से पवार साहब वक्त मांग रहे थे, जो आज मुलाकात हुई, मगर उस बीच में आमिर खान के साथ फ्राइडे रात को खाना हुआ, मगर पवार साहब को मिलने का वक्त नहीं था. अब इससे ज्यादा और क्या चाहिए एनसीपी और कांग्रेस को? आमची माहिती अशी आहे, बुधवार पासून माननीय पवार साहेब महाराष्ट्राची मुख्यमंत्री जी वेळ मागतायत, जी आज जी भेट झाली, पण त्या या 5-7 दिवसांमध्ये आमिर खान बरोबर जेवायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, पण पवार साहेबांना भेटण्यासाठी वेळ नाही. ह्याच्यावरूनच कळतं की कोणाला किती महत्व आहे. पवार साहेबांवर बोलण्याची एवढं माझी उंची नाही. माझ्याकडे जी माहिती आहे मी तुमच्याकडे पोहोचवलेली आहे, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आमचे वरिष्ठ नेते देतील ना. आपण आपल्या उंचीप्रमाणे नेम मारायला. असू शकते असा माझा तर अंदाज आहे की त्याच विषयावर त्यांना चर्चा करायची होती म्हणून ते बुधवारपासून, म्हणून तर आज लोकसभा सुरू आहे, म्हणजे तिथे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तरी पण पवार साहेब इथे येऊन अगर सीएमना भेटत असतील आणि त्यांच्या स्वतःच्या मंत्र्याची बैठक, म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार ना. ओळखले जातात म्हणजे नाही आहेत काय? सांगा ना आता अजून किती हा बोलायचंय. ओळखले जातात हे काय? मी माझा तो नात्या ओळखला जातो हे कुठलं वाक्य आहे? आता सरळ स्पष्ट ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. मी काय सांगितलंय की या दोघांचे लिंक तुम्ही तपासा. हा आता वरुण सरदेसाईंना वाचवण्यासाठी आहे की 8 जूनला जे घडलं त्याच्या वाचवण्यासाठी हे त्यांनी आता उत्तर द्यावी आम्हाला. आता ती जी काय कंपनी आहे, जी काय कुठले इलेक्ट्रिक कॅरेजेस कालचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांनी केलं असं आमचे त्यांच्या ट्विटरवर माहिती आली, त्या कंपनीबद्दल थोडी जेव्हा जी माहिती घेतली, आता काय जगात काही बनवायचं असेल तर दोनच लोक आहेत, बाकी काय दुसऱ्या लोकांना काही कळतच नाही ना. काही बनवायचं असेल तर दोनच लोक आहेत. आता याचा तो कदम, याचा तो डिनो, त्याच्याशिवाय हे राज्य पुढे हलतच नाही. म्हणजे उद्या अगर काही म्हणजे नवीन मोबाईल बनवायचा आहे, नवीन गाडी बनवायची आहे, कोणाला नवीन जीन्स बनवायची, ते एकच दोघंच लोक दिसतात. आता त्या ज्या कंपनीची माहिती घेतली त्याच्यात ते दोघंच भेटले, म्हणून मी बोललो की जगामध्ये असून दुसरं कोणच नाही, सर्वात सक्षम हे ते दोघंच आहेत, म्हणून त्यात दोघांना सगळं काय देण्याचं काम सुरू आहे. संजय रावजी अभी एनआईए का इस्तेमाल देश को सुरक्षित करने के लिए किया जाता है. अभी संजय राउत जी को अगर इस तरीके का अगर बयान देना है ना, जो संसद में वो कुछ ये एमपी है, तो उनको एनआईए का क्या महत्व है ना, ये संजय राउत जी ने पहले
उसका स्टडी करना चाहिए, फिर इस तरीके का स्टेटमेंट देना चाहिए। तू आता बाहेर जाऊन आलाय वैभव, प्रश्न विचार। तुला फोन आलाय, प्रश्न विचार, लवकर प्रश्न विचार। माहिती असल्याशिवाय आम्ही असं का बोलणार? आमचं काय म्हणणं आहे की अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आहे की अशा पद्धतीचे सीडीआर मध्ये असे असे कॉल झाले दोघांमध्ये, बरोबर? ती माहिती फक्त आता एनआयनी तपासावी, आम्ही त्यांच्याकडे माहिती दिली आहे। आता ते एवढे सक्षम लोक आहेत, ते निश्चित पद्धतीने त्यांची यंत्रणा, आता 48 तासामध्ये एवढी जी माहिती बाहेर काढली आहे, मला विश्वास आहे आजच्या माझ्या माहितीनंतर लगेच माहिती बाहेर येईल। आता काय, शेवटी सगळीच माहिती आम्ही द्यावी, तर पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये पण यायला पाहिजे ना परवाना भेटण्यासाठी, परवाना भेटण्यासाठी। चला थांबूया, सगळं आज नको, थांबूया जरा। हा, नाना पटोले कोणालाही भेटायला जाऊ शकतो, सगळेच भेटले पाहिजे। चला।